नमस्कार मैत्रिणींनो, पिहू रेसिपी आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम क्रंची आणि कुसकुशीत असा तेलकट न होणारा शाबुदाना वडा. आपल्याला शाबुदाना खिचडी खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे काही चटपटीत असं शाबुदाना वडा बनवणार आहोत. चला तर मग शाबुदाना वडा बनवायला सुरुवात करूयात. इथे आपण जाड असा शाबुदाना घेतलेला आहे, तो रात्रभर भिजत ठेवलेला. इथे आपण दोन बटाटे घेतलेले आहेत, ते बॉईल करून घेतले आणि एकदम बारीक असे चुरून घेतलेले आहेत, किसून घेतलेले आहेत. आता शाबुदाना आणि बटाटा आपल्याला बारीक चुरून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायची आहे मिरची. मिरची ही मिक्सरला लावून घेतलेली आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. इथे आहे शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणे भाजून घेतले होते. इथे टाकलं आहे सेंदे मीठ, उपवासाचं मीठ टाकलं आहे चवीनुसार. आणि हे सर्व असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं चुरून घ्यायचं आहे. बघू शकता एक जीव असं पूर्ण सारण करून घेतलेलं आहे. आता आपण थोडंसं तेल किंवा पाणी हाताला लावून घ्यायचं आहे आणि छान गोलसर असे वडे बनवून घ्यायचे आहेत. आपण सर्व वडे असेच बनवून घेऊयात. छान असं बघू शकता चिकट असं आपलं मिश्रण झालेलं आहे. हे आपण सर्व वडे एकत्र बनवून घेऊयात. शाबुदाना तुम्ही जाडच घ्या, बारीक घेऊ नका. इथे आपण वडे सर्व बनवून घेतलेले आहेत. आता हे तळण्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेऊयात. तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये एक एक करून वडा सोडूयात. तेल आपल्याला मीडियम गरम करायचं आहे, जास्त गरम नाही करायचं. नाही जास्त गरम तेल असेल तर वडा आपला एकदम फुटू शकतो जास्त तेलामध्ये. आणि हे आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. हे वडे एकदम छान असे फुगतात आणि तेलही पकडत नाहीत आणि क्रंची आणि कुसकुशीत असे होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही तुमच्याकडे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमची रेसिपी कशी झाली ती नक्की मला कमेंट्स करून कळवा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बघू शकता सर्व वडे आपण हे काढून घेतलेले आहेत. छान असे वडे आपले खाण्यासाठी रेडी आहेत.